आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. सोनू निगम साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम साहेब त्यांचं पण मी स्वागत करतोय. सन्माननीय गोपाल कृष्ण डायरेक्टर आणि व्हाईस चॅन्सलर प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. मी प्रकाश हातीसकरांना विनंती करतो की त्यांनी आमदार विनायकरावजी मेटे साहेबांचं शाल श्रीफळ संघटना त्यानंतर मी महेंद्र गोसावींना विनंती करतो त्यांनी श्रीमती शायना एनसीजीचा शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करावं. शायना एनसीजी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या कोषाध्यक्ष आहेत, आमच्या भाजपच्या नेत्या आहेत. कमलेश शर्माला मी विनंती करतो त्यांनी सुनील शेट्टीजींचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर मी पटेल श्यामजी पटेलला विनंती करतो त्यांनी सुप्रसिद्ध गायक सोनू निगमजीचं स्वागत करायचं आहे. घनश्याम पटेल सोनू निगमजीचं स्वागत करायचं आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगमजी बद्दल मला काय बोलायची गरज नाही, हा एका शब्दामध्ये भारत त्यांना ओळखतो. त्यांचं स्वागत घनश्याम पटेल करतायत. श्यामजी पटेल व्यासपीठावर इथं अरुण देवजी उपस्थित आहे, त्यांचं स्वागत रवी गुप्तानी करायचं आहे. आमचे नेते अरुण देव साहेबांचं स्वागत रवी गुप्तानी करायचं आहे. फिशरीजचे डायरेक्टर गोपाल कृष्ण मोहित कांबोज आपले आलेले आहेत. उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मुंबईचे त्यांचं स्वागत. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. आणि एक तडफदार नेतृत्व मोतीराम भावेजी या तिघांनीही लवकरात लवकर व्यासपीठावर यावं. त्यांचा सत्कार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विष्णू कोंबरेजी, बालचंद्र भंडारीजी आणि मोतीराम भावेजी. विष्णू कोंबरेजी
मोतीराम भावेजी माजी नगरसेवक ज्यांच्या अथक प्रयत्नातून जे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथं उभा आहे त्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे. कोळी समाजाचे लढाऊ नेते मोतीराम भावेजी. यानंतर वर्सोवामध्ये विशेष योगदान देणारे किशन मेहराजी, निजाम खान आणि काशीनाथजी चिंचन ह्या सगळ्यांनी तयार राहावं श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आपण सत्कार करतोय. यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये वर्षामध्ये बहुत सम्मान महसूस हो रहा है, मुझे सम्मानित महसूस हो रहा है कि मुझे वर्सोवा गौरव के लिए सोचा गया. मेरे बारे में अपने जीवन के लगभग 29 ईयर्स 29 साल मैंने इसी इलाके में बिताए हैं. 80, 81, 82, 83, फिर 85, फिर 91 से लेकर अभी तक मैं यहीं करीब हूँ. मैं हमेशा बोलता था कि अगर मुझे कभी फ्री में भी मिल जाए, जहाँ शाइना रहती हैं वहाँ पे टाउन साइड में, मुझे मैं तब भी वहाँ नहीं रह सकता क्योंकि मेरा सारा काम यहाँ पर है. सारे स्टूडियोज़ एयरपोर्ट यहाँ से नज़दीक है. माई होल लाइफ स्टाइल हैज़ बिन, मतलब मैं वर्सोवा जूहू से आगे कुछ सोच ही नहीं सकता. तो मुझे बहुत ही अच्छा लगता है यहाँ पर रहना. ताली बजा सकते हैं आप लोग एक्चुअली इस बात पर. हाँ, वर्सोवा की तारीफ भी कर रहा हूँ क्योंकि मैं यहाँ पर रहता हूँ और मुझे बहुत, मेरे सारे दोस्त, मेरा सारा परिवार, सब कुछ यहाँ पर है. मेरी यादें हैं बचपन की, जिन सड़कों में हम घूमते थे, जब जिन बस स्टैंड से हम लोग बसें पकड़ते थे, आज मैं वहाँ पे से गुजरता हूँ तो मुझे लगता है कि इस धरती ने मुझे बहुत बहुत प्यार दिया. बहुत, जो भी मैं हूँ, जो कुछ भी हूँ, यहाँ रहते हुए इसी शहर के इसी कोने में रहते हुए हूँ और यहाँ से कभी जुदा नहीं होना चाहता. धन्यवाद आप सभी के प्यार के लिए. मैं चाहूँगा जब भी आपको मेरी आवश्यकता पड़े ज़रूर मुझे याद करें. मैं आप लोगों के लिए हूँ यहाँ पर वर्सोवा के लिए. भारती जी, बटवी साहब और सभी लोग जानते हैं. और मेरी यही प्रार्थना है कि आने वाले समय में अगर कोई चीज़ मैं यहाँ ठीक से देखना चाहता हूँ तो एक तो है थोड़ी सड़कें इम्प्रूव हो जाएँ और थोड़े मच्छर कम हो जाए. धन्यवाद. मेटे सर, सोनू, डॉक्टर भारती, शाइना, अब क्या कहूँ. आई थिंक हर साल ये फेस्ट बड़ा होते जा रहा है. जब से डॉक्टर भारती जी ने यहाँ अपने हाथ में सब कुछ ले लिया, आई थिंक वर्सोवा इज गेटिंग टू बिकम अ फार प्रिटी प्लेस. एक अपॉर्चुनिटी, एक मौका वर्सोवा के सारे लोगों को एक साथ यहाँ एक फेस्ट मनाने का, एक साथ वक्त गुजारने का. अरे, ये पॉजिटिव थिंकिंग के साथ अगर हम आगे चले तो बहुत बहुत फ़र्क पड़ सकता है. और साथ साथ मैं सुनूँ, आप यहाँ रहते हो, मैं टाउन में रहता हूँ और उतनी डायनामिक शाइना जी हमारे एरिया में रहती है, जो कंटिन्यूसली कुछ ना कुछ करते रहती है. योगा हो, हेल्थ हो, एनवायरमेंट हो. तो आई थिंक टू डायनामिक पर्सनैलिटीज in two different sides of the city, lekin kaam ek hi, I guess public service aur vataavaran aur atmosphere ko badalna, uske liye bahut bahut mubarak. Aur aap sabko bhi enjoy the fest and make sure ki aap har saal ise support kare. And of course mubarak sonu ko, usse ne sirf is ilake ko nahi bahut kuch nahi diya, I think sare desh ko diya hua. I think that one voice that cuts across all barriers. So congratulations, Sonu. God bless, and maybe even try and get this much of your talent. God bless. मी यानंतर विनंती करतोय आमच्या नेत्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या कटे सोलो, 3 नंबर कटे ना, चल मैं ऊपर जा रहा हूँ. पहिले की आपल्या वर्सोव्यामध्ये ज्या दिवशी अपघात झाला, डिसेंबरच्या शेवटच्या 8 मध्ये जाहीर करावी
मला सांगायला अतिशय समाधान वाटतंय की त्यांनी क्षणात ती वर्सोळ्याला या पावन भूमीतल्या अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून दिलं. या भूमीने देशाला तब्बल 114 स्वातंत्र्य सैनिक दिले याचा अम्मा वर्सोळ्याकरांना सार्थ अभिमान आहे. ही भूमी जशी स्वातंत्र्य सैनिकांची आहे तशीच ही भूमी बॉलिवूड हब म्हणूनही प्रसिद्ध आहे. दिग्गज स्टुडिओज तसेच अनेक लहान मोठे डबिंग मिक्सिंग शूटिंग स्टुडिओज वर्सोव्यामध्ये आहेत. वर्सोव्यातले मासे, तोंडाला पाणी सुटलं असेल पण वर्सोव्यातले मासे ही वर्सोव्याची खासियत आहे. वर्षानुवर्ष मासेमारीचा व्यवसाय करणारे आमचे कोळी बांधव अजूनही मुंबईसारख्या ठिकाणी जुन्या गावाची ओळख जपलेले वेसावी गाव हे वर्सोव्याचं ठळक वैशिष्ट्य आहे. वर्सोव्याचा चेहरा कॉस्मोपॉलिटियन झाला आहे, पुरोगामी झाला आहे. आशिया खंडातील दुसरी आणि देशातील पहिलं यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपले सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे भूषण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मोलाचं मार्ग